कुंचल्यानं एकाहून एक सरस हास्य चित्र रेखाटण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शन वरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. धमाल किश्यांच्या कलर पॅलेटवर लाफ्टर आणि पंचेसचे रंग घेऊन हास्यमय अर्कचित्र रंगवायला तयार आहेत सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. ह्यांनी रंगवलेल्या उत्तम कलाकृतींवर कौतुकाचा मास्टर स्ट्रोक देण्यासाठी सरसावून बसले दोन्ही दर्दी हास्यरसिक, त्यांचं देखील स्वागत. बोल्ड बिंदास अँड ब्युटिफुल सईद आव्हाडकर आणि महाराष्ट्राचा एनर्जेटिक स्टार सिद्धार्थ जाधव. मंडळी, नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न ही म्हण तर तुम्हाला माहितीच आहे, परंतु नकटा नसतानाही ज्याच्या प्रत्येक गोष्टीत विघ्न येतात तो म्हणजे आपला फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे. आणि नेहमीप्रमाणे आज त्याच्या पुढ्यात संकट घेऊन येते कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. दोघांचंही टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. माझ्या लग्नाची वरात आहे. मोजून 4 जण आहेत. मी नवरदेव, हा हरवलेला जॉनी इब्राहिम, हरवलेला हा माझा मामा, हा लग्नाला चाललाय का मैत्रीला चाललाय तेच कळत नाही. अरे मामा जर हस ना, तुला का व्याज लागणार आहे, हस एवढं. इकडे छत्रीचा नीट पकड, नवरदेव आहे मी आणि याला हल्ली ना धरायचे पकडायचे असेच कॅरेक्टर मिळत आहेत. चेहरा जरा प्लेझेंट ठेव ना, असं नको करू. छत्री नीट पकडले तर मी काळा पडन. तुझ्या बापाने असं वाजवत दंग दंबक दंग दंबक. नीट वाजव ना यार, नीट वाजव ना यार. अरे काय हे, हे काय नेमकं? लग्नात 4 जणांना परमिशन आणि मोर्चात एवढी लोक, हाय कोण ही लोक? मामा जाऊन त्यांना सांगा माझी वरात चालली आहे, मला जायचं लग्नात, सांगा त्यांना जाऊन. मी बोललो सुपर, मला डायलॉग नाही आहे ना. मी डायलॉग बिला सगळ्यांना फालतू आहे का नाही? फालतू आहे, तू माझा मामा आहे ना. का पण फालतू आहे का नाही? फालतू आहे, इधर पैसे मला माहिती जाणार नाही तू म्हणून. ओ ओ मॅडम, मॅडम नमस्कार. मॅडम नमस्कार. या या, तुम्ही पण घोषणा द्या. तुमचं ठीक आहे, मी नवरदेव आहे, माझी वरात चालली 10 मिनिट. नवरदेव पण आपल्यामध्ये सामील झालेला आहे. घोषणा द्या, घोषणा. याच्याही मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. माझ्या मागण्या काहीच नाहीत, माझ्या सगळ्या मागण्या माझ्या सासऱ्याने पूर्ण केल्या. नाही नाही, तुम्ही बोला. पुरी करो, पुरी करो, हमारी मांगे पुरी करो. पुरी करो तुम्हाला माहिती नाहीये, पण मी सासऱ्याला सांगितलंय माझ्या लग्नात श्रीखंड पुरी करो. तुम्ही सगळे थकलेले दिसताय. एक काम करा, माझ्या लग्नात चला, खा प्या, मग मग घोषणा द्या. चला बिंदास. नाही नाही, आधी लग्न आमच्या मागण्यांचं, नंतर या नवरदेवाचं. ही जी काय वरात चालली आहे ना, हे लग्न आम्ही होऊ देणार नाही. तुमचा माझा काय संबंध आहे का? नाही नाही, आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. मामा यांनी रस्ता अडवला, एक काम करूया आपण, दुसऱ्या रस्त्याने जाऊ. चल जाऊया तिकडे. अरे नाही, दुसऱ्या रस्त्याने जाता येणार, हाच रस्ता आहे.
आणि वरा तशी फिरवता येणार नाही का, नाही तर अपशकुन होईल का, नाही लग्न मोडल असं चौगुले गुरुजी म्हटलेलं आहे. अरे मामा असं काय होणार नाही, 10 मिनिटावर मंडप आहे आपला, चल जाऊया चल ना. तर मंडप मिंडप सगळ्यांना फालतू आहे का, नाही फालतोय नाही बाबा काय आहे, आता मला भूक लागली आहे, डायबिटीजच्या गोळ्या घ्यायच्या आहेत ना, तर तुझं काय तर बघून घ्या, काय लग्न बिग्न काय फालतू सगळं तर करून घे सगळं बाबा, तर आम्ही येत आहोत. अरे मामाजून दोन माणसं मामा मामा गेला हो ऐका ना, जाऊ द्या ना, सोडा ना, माझं लग्न आहे तिकडे बसलं माझी वाट इथे बसा. बातमी येईल की एक नवरदेव वरात सोडून मागण्या पूर्ण करण्यासाठी बसलाय आंदोलनासाठी. अरे पण मला नाही बनायचं कार्यकर्ता, माझं लग्न आहे, मला जाऊ द्या ना. वारे वा, म्हणजे 30 वर्ष आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीयेत, आम्ही सुधारण्याची विकासाची वाट बघतोय. अरे 30 वर्ष मी पण लग्नाची वाट बघतोय. 30 वर्ष आमची गटारं तुंबली आहेत. माझं काय वेगळं आहे? म्हणजे 30 वर्ष झाली आमच्या एरियातली गटार तुंबली आहेत, मी काय बोललो का? ब्रेकिंग न्यूज आताच हाती आलेल्या बातमीनुसार MHJ रहिवासी संघाने चालू केलेलं महाराष्ट्र व्यापी आंदोलन. अरे दवळती पिटतोय का मी, न्यूज चॅनल आहे ना, कशाला वाजवतोय मध्ये? काय गॅप मिळालं की वाजवायचं एवढंच माहिती आहे, तुम्ही गॅप देऊ नका, मी वाजवित नाही. वा वा क्या बात आहे, गॅप दिला तरी वाजवू नको कारण हे न्यूज चॅनल आहे. तर आताच हाती आलेल्या बातमीनुसार MHJ रहिवासी संघाने चालू केलेलं महाराष्ट्र व्यापी आंदोलन हे आता तळागाळात जाऊन पोहोचले आणि MHJ रहिवासी संघाच्या समर्थनार्थ एक नवरदेव मंडप सोडून या आंदोलनात सहभागी झाला आहे. आपण त्यांनाच विचारूया की त्यांना कसं वाटतंय. सर तुम्हाला एक्झॅक्टली कधी वाटलं की या आंदोलनात सहभागी व्हावं? अरे मी काय नाही केलं, ह्यांनी जबरदस्ती मला बसवलंय. हे बघा माझं लग्न आहे, 10 मिनिटावर माझा मंडप बांधलाय, 10 मिनिटावर मला जायचं आहे, मी काहीच केलं नाहीये, ह्यांनीच मला ओढून आणलं. नाही आता तुमचं लग्न होणं शक्य नाही, आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे. मुकेश पथनाट्य सुरू करा. नवरदेव आहे मी, माझं लग्न आहे यार. अरे बाबा गप्पच नाही, चलो रेडी. अरे भाई जल्दी से आचल के, आचल के, अरे भाई जल्दी से आचल के, आचल के, नुक्कड़ का नाटक, नुक्कड़ का नाटक, नुक्कड़ का नाटक, जल्दी से, अरे भाई जल्दी से आचल के, आचल के. चल चल थांबा, जाऊदे जाऊदे. ह्याच्यानंतर हा असं केलं ना, गुडघ्यातून पाय घशात घालणार आणि एवढा पाय बाहेर ठेवेल, कळलं? मी नवरदेव आहे, माझं लग्न आहे, समोर मांडव बांधलाय रे, माझी बायको माझी वाट बघते, कळलं का? हा फक्त हा एवढंच येते. मी या ना पथनाट्य करा ना. मी कशाला करू पथनाट्य? अरे बाबा गप्प बसला तू. चलो रेडी. जमुरे आजा, नाटक देखेगा? हाँ देखेगा. भ्रष्टाचार देखेगा? हाँ देखेगा. लोगों का हाल देखेगा? हाँ देखेगा. वो देख जमुरे, एक अबला नारी आ रही है. ही अरे कास्टिंग तरी नीट करा, ही अबला, अरे फुटला तबला है. अबला हे तो बैठ ना भ्रष्ट अधिकारी, तो बैठ. मी का बसू मजा लगना है ना. दीदी हाँ क्या हुआ दीदी? काय सांगू भाऊ, 5 दिवस नळाला पाणी नाही आलंय. हो पाहिलं मंडळी पाहिलं बघितलं, ह्या ताईची काय चुकी होती, काय हिच्यावर परिस्थिती आली, याच कारण फक्त एकच आहे, हा भ्रष्ट अधिकारी. ना घ्या, माझा काय संबंध रे ह्याला, फक्त कारणीभूत आहे आपण, माझा काय संबंध रे हे मारा रे ह्याला. बापाने मार खाताना भाजलं होतं का रे? तू बाहेर भेट नाही, तुला फक्त माझं लग्न मोडणार, तू मेला जॉन, तू मेला माझ्या हातून आज. जॉन ऐक, अरे बापरे बाप, काय झालं दादा? काय रे, रस्त्यावरनं येत होतो, गाडीवरनं गाडी खड्ड्यात पडल्या, माझा कंबरडा मोडला. अरे बापरे आई, दादा खर्च किती आला? 7.5 कोटी खर्च सांगितलाय. बघितलं 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 लोक हो, बघितलं 7.5 कोटी रुपये गरीब माणूस कुठून आणणार? या सगळ्या गोष्टीसाठी कारणीभूत आहे हा भ्रष्ट अधिकारी. अरे नाग्या, माझा काय संबंध? आणि काय रे तुझी कंबर मोडली,
7.5 कोटी खर्च का सोन्याची कंबर बसवतोय? अरे नाशिक का आशिक, अरे हे पकडा ह्याला, मारा ह्याला, म्हणजे तुम्ही सांगा या सोसायटीच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी आत्मदहन करेन. मग हे जर मी बोललो तर मला सोडाल तुम्ही? हो नक्की सोडू. मी जाऊ लग्न करायला, मी तयार आहे. चला तयार आहे. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. आताच हा नवरदेव म्हणजेच गौरव यांनी असा इशारा दिलाय की एम एच जे रहिवासी संघाला जर न्याय मिळाला नाही तर हे भर चौकात सगळ्यांसमोर आत्मदहन करणार आहे. हो मी बोललोय, मी आत्मदहन करणार. चला चला सगळे लांबवा लांबवा लांबवा. पकडा 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 पकडा. हे का पकडा? हे काय काय? तुम्ही म्हणालात ना आता आत्मदहन करणार. हा मग मग काय? हे काय रॉकेल आहे? रॉकेल आहे. मला सांगा आत्मदहन म्हणजे काय? आत्मदहन म्हणजे भर चौकात स्वतःला जाळून घेणे. हो मी मी कशाला जाळून घेऊ पण? अहो तुम्ही आता म्हणालात ना मी आत्मदहन करणार. अरे मला त्याचा अर्थ माहिती नव्हता म्हणून बोललो मी. आम्हाला काही माहित नाही, आता शब्द मागे घ्यायचा नाही. चल चल हे नको रे, तुझी कंबर तुटलेला थांबा रे बाबा. अरे बाबा, हा मामा. अरे बघ मामा, हे बघ काय चाललंय रे इथं. ते बघ ते काय करतायत? काय काय करता वाय? ते बघा, ते बघा, आत्मदहन करणार आहेत ते. मागव मागव अगो मुसल तर सगळं चलून जातील माहिती आहे. मागवा मागवा. अरे तू कोणाचा मामा आहे? तुझा. अरे मग ते आत्मदहन करतात तू मागवा म्हणतोय? नाही तू आत्मदहन करच. अरे जगून काय उपयोग आहे तुला आता? का झालं काय? अरे तुझ्या बायकोन लग्न केला. माझ्या बायकोन लग्न केलं? हो. कसं काय? अरे काय झालं माहिती आहे? अरे सगळी पंक्तीवाली माणसं होती ना, ती जेवणासाठी ताटकळली होती. अरे किती वेळ वाट बघायची ना. शेवटी नवरीला म्हटलं की बाय म्हणजे आता तुझा निर्णय तूच घे. काय मधलीस? हा म्हणजे ह्या मांडपाचा जर कोणा एखादा पोरगा आवडला का नाही तो त्याला पसंत करणे लग्न करून टाक. तर तिनं श्याम सुंदर राजपूत आहेत ना, त्यांना पसंत केल्याने लग्न केला का नाही? लग्न केलं? हो लग्न केला. होय. ए वाजव. जिंदाबाद जिंदाबाद नवरदेव जिंदाबाद. सादरीकरण बघूया हास्यरसी कशी दाद देत आहेत. सई, ही शिट्टी होती आपल्या टीमसाठी, कारण मला असं वाटतं की आपला हा शो आय थिंक पहिला शो असेल ज्याच्यामध्ये हेअर डिपार्टमेंट सामील होते, मेकअप डिपार्टमेंट सामील होते, स्पॉट दादा सामील होतात आणि ते पंचेसही करतात. कोमल दादा, तुमचं विशेष अभिनंदन आणि तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आमच्या सगळ्यांकडून. गौऱ्या वने अमेझिंग. मला टीमचं जास्त कौतुक करावं असं वाटलं, कारण तुमचं कौतुक आम्ही भरभरून नेहमी करतोच, पण आज टीमला माझ्याकडून खूप खूप अभिनंदन. मस्त. थँक्यू सिद्धू. वा सुपर. म्हणजे महाराष्ट्राच्या हास्य जत्रामध्ये आज खऱ्या अर्थाने एक जत्रा पाहायला मिळाली. म्हणजे आपले जे स्पॉट दादा होते, कोमल त्यांचं नाव ना, त्यांचा हा याच्यावरच जो त्यांनी हा हा कार उडवला आहे त्याच्याबद्दल त्यांच्यानी जोरदार टाळ्या होते. नाही मला हेच म्हणायचं आहे की महाराष्ट्राची हास्य जत्रा हा सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रेक्षकाला हसवणारा आपलासा वाटणारा शो काय, कारण ह्या शोमधला प्रत्येक घटक ज्यात काहीतरी आर्ट डिपार्टमेंटचा दादा आला आहे, काहीतरी असिस्टंट डिरेक्टर आला आहे, पण आज खऱ्या अर्थाने हेअर टीम, मेकअप टीम, स्पॉट दादा, म्हणजे आता आता जवळजवळ फक्त एकच राहिलं आहे की हे कॅमेरामॅन दादा फक्त कॅमेरा सोडून फक्त स्टेजवर यायचे राहिले, बाकी सगळे आले. तर मी पण खऱ्या अर्थाने हेच खरं ह्या शोच्या यशाचं गमक आहे. सुपर हिट हास्य जत्रा आणि आज खऱ्या अर्थाने ही जत्रा मनाला खूप भावली. लव यू सुपर. थँक्यू दादा. थँक्यू. कीप इट अप गाईज. थँक्यू थँक्यू. मंडळी, ॲक्शन रिॲक्शन, गिव अँड टेक, टायमिंग या शब्दांची प्रचिती ज्यांच्या परफॉर्मन्समधून ठाई ठाई येत असते, असे हास्य महारथी आता आपल्यासमोर येतात. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया ज्याच्या नावानंच चेहऱ्यावर हास्य फुले असा समीर चौघुले आणि विनोदाच्या तालेवार घराण्याची जहागीरदार विशाखा सुभेदार. नाही नाही, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. पिझ्झाची डिलिव्हरी का नाही झाली?
पिझ्झाची डिलिव्हरी का नाही झाली? पिझ्झाची व्हेरिएशन काय द्यायला लावू तुम्हाला? हे पिझ्झाची डिलिव्हरी का नाही झाली? डिलिव्हरी म्हणून 9 महिन्यांनी करणार आहात का? हां हसू नको रे, हे विनोद नाही केला मी, उपहास आहे तो. उपहास हा मराठी भाषेतला एक अलंकार असतो. हां मारू करे तुला इथून. उपवास नाही रे, उपवास नाही, उपवास माझा घडवलायस तू पिझ्झा न आणून. लक्षात येते का? आलाच नाही पिझ्झा, कशी येणार मज्जा? गरज नाही आहे यार त्याची. का ऐक, हॅलो हॅलो, ऐका ऐका, ऑर्डर नंबर घ्या. हां 2 3 4 5 8. हां कधी पिझ्झा बुक केला बघ जरा. पिझ्झा डिलिव्हर झाला? पिझ्झा डिलिव्हर झाला? एक मिनिट, कोण होतं डिलिव्हरी बॉय? कोण होता? विश्वकर्मा? नाही ते बघा तुम्ही कुठे गेला तो पिझ्झा. हां आय वॉन्ट अँसर. हां हो विश्वकर्मा? नाही मी मालिनी गणपुले, तुमच्या शेजारच्या फ्लॅट मध्ये, फ्लॅट नंबर 6. मी ऐकलंय तुमच्या. सॉरी सॉरी सॉरी, हे काय, हे काय तुमचा पिझ्झा? माझा पिझ्झा तुमच्याकडे कसा आला आणि तुम्ही का डिलिव्हरी करताय? डिलिव्हरी मला माझ्याकडे चुकून पिझ्झा देऊन गेला. डिलिव्हरर पिझ्झा देऊन गेला? कसं काय शक्य? त्याचं काय झालं? आमचा फ्लॅट नंबर 6 आहे की नाही, तो थोडा 6 जागडा लो झालाय. त्याच्यामुळे त्या पिझ्झावाले तो गोंधळ झाला असेल म्हणून तो पिझ्झा माझ्याकडे देऊन गेला. असं झालं तुमचा पिझ्झा. थँक्यू व्हेरी मच. खरंच किती मोठं काम केलं तुम्ही, म्हणजे तुमच्या सगळ्या मला आपोआप होते. सॉरी सर, मला मुद्दामून नाही करायचं, ते आपोआप होते. चिडवू नका. चिडवत नाही, व्यंगावर चिडवणं बरं नव्हे. नाही नाही नाही, असं नाही, मी चेहरा बघितलं की असं होतं. खरं सांगतो मी, थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हाला त्रास झाला, आय एम रिअली व्हेरी सॉरी. नाही चौगुले, त्रास कसला, त्या शेजारी ना मी तुमची. बरोबर आहे. नाही मी खरं सांगतो, तुमच्यासारखे शेजारी आहेत म्हणून शेजार धर्म टिकून आहे. थँक्यू व्हेरी मच. खरंच यार पिझ्झा हे ओपन केलंय का? पिझ्झा हो ना, उघडाच आहे जरा. अर्धा पिझ्झा खाल्ला. अर्धा पिझ्झा खाल्लात माझा? का त्याचं काय झालं? तो पिझ्झा वाला माझ्याकडे आला, मला म्हणाला रूम नंबर 9 चौगले. मी हो सांगितलं, मला वाटलं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी बरोबर दिलं म्हणून त्याने मला पिझ्झा दिला. म्हणून मी तो पिझ्झा खायला घेतला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे प्रश्न काय इतका कठीण नव्हता की त्याने मला पिझ्झा बक्षीस दिला. मी म्हणलं अरे चोर, 6 चा आकडा 9 झाला म्हणून हा घोळ झाला काय? म्हणून मी तुमच्याकडे पिझ्झा घेऊन आले. बरोबर ओळखलं की हा पिझ्झा तुमचा आहे. पण तुम्ही मी ऑर्डर केलेला पिझ्झा कसा खाल्लात? मिटक्या मारू नाही. मला तसं नाही म्हणायचं, तुम्ही माझा पिझ्झा खाल्लात का? हो तर खाल्ला 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 खाल्ला. मी तुम्हाला पिझ्झा खाल्लात का असं नाही विचारत आहे. का खाल्लात पिझ्झा हा प्रश्न आहे माझा. का खाल्लात पिझ्झा? अहो नेमका भुकेच्या वेळेवर आला होता ना पिझ्झा. काय झालं मला भूक सहन होत नाही. हो अजिबात भूक सहनच होत नाही. तुम्हाला सांगते मागे काय लग्नात गेले होते ना, तेव्हा पंगत बसता बसे ना भूक भूक. मी आपली सैर वैर सैर वैर सैर वैर काही कळेच ना, पंगत बसता बसे ना. तेवढ्यात काय झालं, रुखवताच्या बाजूला एक आजी बसली होती, तिच्या मुठीत चणे होते. म्हटलं अरे चा, मी इकडे तिकडे बघितलं, आजीकडे गेले. म्हटलं आजी वा आजी असं केलं. वा आजी आजी घाबरली, ते पटकन चणे मला दिले, मी घेतले हुसकावून खाऊन टाकले. भूक सहन होत नाही. अरे तुम्हाला भूक सहन होत नाही हे कारणच मला पटत नाहीये, कळलं का? ह्याला काय अर्थच नाहीये. तुम्ही हे काय एवढाच पिझ्झा ठेवला, एक तुकडा ठेवला, बाकीचं कुठे आहे पिझ्झा? बाकीचं कुठे आहे? अरे इथेच जाणार हो, मला माहिती आहे ते पिझ्झा खाल्ल्यावर इथेच जाणार. वेणीतून येणार का बाहेर पिझ्झा? चिडू नका ना चौगले. मला चिडायचं नाहीये पण हा प्रश्न चिडण्यासारखाच आहे. मला भूक लागली होती म्हणून मी हा ऑर्डर केला की नाही पिझ्झा. आता मी काय खाऊ मला सांगा. असं काय करता हातात पिझ्झाचा बॉक्स, खा ना पिझ्झा. पुरुष असतास ना तुडवला असता. प्रामाणिकपणे सांगतो माझं असं काही नाही, स्त्री असो किंवा पुरुष मी तळवू शकते. अरे मी शोषित आहे ना, तुम्हीच काय वर मला छळताय. माझा पिझ्झा संपलाय ना, मी काय खाऊ मला सांगा बघू, काय खाऊ मी आता चौगले.
काळजी करू नका. काय आहे ते, कुठे उघडलंय ते? अगं उघडलं नाही का? नाही उघडलं. उघडलं नाही. सगळी एनर्जी इथे संपते. 5% एनर्जी डबा उघडायला लावा ना उघडे, एवढं सोपं आहे ते. हे काय घेवडा आहे? घेवडा. घेवड्याची भाजी? घेवडा. पिझ्झाचा पर्याय म्हणून घेवड्याची भाजी देता तुम्ही मला? हे म्हणजे प्राजक्ताचं वा दादा वा याचा पर्याय म्हणून तुम्ही मला वनिता खरचा आळस जर दाखवला तर कसं चालेल? काहीतरी कंपॅरिझन आहे की नाही काही? वा दादा वा. मला नाही घेवडा, नाही आवडत मला. घेवडा खाऊन तर बघा. बघा मग भूक झाली तरी तर मी हा पण संपून टाकेन मी. खाऊन बघा घेवडा. शब्द मुळात आवडत नाही. घेवडा कसं दिसतं ते? नाही आवडत शब्द. मग त्यांना किती घाणेरडा बेचवाया रे. तेच तर ना, माझ्या मेलीच्या हाताला चवच नाहीये. एकदम होपलेस. हाताला चवच नाही माझं. चहा पिऊन जगा माझ्या हातचा ओकाल. अरे मी का पिऊ मग चहा? पांचट असतो माझ्या हातचा चहा. तुम्हाला सांगते, तुम्हाला सांगते, मागे जानेवारी महिन्यात आमच्याकडे 5-5 श्राद्ध असतात ना. माझ्या हातचं खायला लागेल म्हणून अख्ख्या एरियातले कावळे श्रीलंकेत शिफ्ट झाले. आता बोला कोणी काय सांगताय काय तुम्ही? घाण आहे माझ्या हाताची चवच नाही मिली. हा पिझ्झा छान होता, चविष्ट होता एकदम. बघू वाय बघा सुंदर आहे पिझ्झा. अरे हो आहे तो पण खाल्ला तुम्ही? खाल्ला असताना तोही खाल्लात का तुम्ही? मला नकोय ठेवा. नाही नका ठेवू नका. आणि मुलगा कोण आहेत हे? तुझ्या बापाने काय सनई गिळली होती का? ही काय पिढी जन्माला घातली आहे? हे काय आहे? आय मला मग लागल्या. आता मेल्या मगाशी त्यांचा पिझ्झा एकच होता, पण खाल्ला ना पिंड्या. यांनी पिझ्झा खाल्ला? हा जेंट्स याला मारू शकतो. एकाच पिझ्झा आता आणला होता ना त्याने, कुठून देऊन तुला दुसरा पिझ्झा? आता माझ्या पिझ्झावर काय एवढं? तुम्ही आई आहात ना, तुमची जबाबदारी असेल ना स्वतंत्रपणे. नाही हो, किती भरवलं तरी थुकतो मेला, खातच नाही माझ्या हातचं काही. ए ए बाळा, ये बाळा. ए बाळा, तुला भूक लागली आहे का? इथे आल्यापासून 3 वाक्य होती खाल्लीस. भूक संपली? ह्याच्यात थांबला. कोण घेणार वाक्य ती? नका ना, नका समजावू त्याला. नाही ऐकणार तो दळबद्री मला. आमच्या घरात ना सगळ्यांना तहान भुकायचा प्रॉब्लेम आहे माहितीये का तुम्हाला? भूक सोडा, सधी तहान लागली आणि मी वर ढगाकडे बघितलं ना तरी ढग पळून जाणार ना माहितीये का तुम्हाला? इतके डेंजर होत आम्ही. मला भूक लागलेला आहे. काय भूक लागली? भूक लागली तुला? कुठली पद्धत आहे हट्ट धरण्याची? मी खरं सांगतो, मी अजूनही शांत आहे. माझा राग आणि माझी सत्सत विवेक बुद्धी यांच्यात ह्या क्षणाला राडा चाललाय, आणि राग सत्सत विवेक बुद्धीला कुत्र्यासारखा मारतोय. चेडू नको. भूक मेला की तू मेला? त्याला मारू नका. गधड्या मेल्या. भूक लागली का तुला? मग पासून रडरड एक वेळ हे घे त्याचा सफरचंद खाधर. माझी सफरचंद, माझी सफरचंद आहे. चार सफरचंद होती ना मला. गणपुले. अरे अरे हे पण त्याला लागली. अरे कुठली लागली आहे? अरे थांबा. क्या बात है, as usual madness का कहर. क्या बात, मस्त हो गया. हा सर असे काय म्हणतायत? सई, सुसाट परफॉर्मन्स झाला. मला खूप आवडलास तू बने. तुझा कॉस्ट्युम सगळा जो गेटअप आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. आणि विशाखे, तू आणि बने खरंच एका फॅमिलीचे वाटताय.
आणि मला तुझं हे कॅरेक्टर खूप आवडलं होतं विशाखे, आणि माझ्या रिक्वेस्टला मान देऊन पुन्हा तू आज हे कॅरेक्टर साकारलं त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू. समीर दा अमेझिंग, आणि तुझी मला खूप दया आली. ह्या तुमच्या परफॉर्मन्सवरून मला माझा एक किस्सा आठवतो आहे. आम्ही काही मित्र जमलो होतो आणि आम्ही असाच काहीतरी पिझ्झा वगैरे ऑर्डर केला होता, आणि एक वेगळा पिझ्झा डिलिव्हर झाला, पण तो आमच्या ऑर्डर केलेल्या पिझ्झापेक्षा जास्त इंटरेस्टिंग होता. तू ॲटलिस्ट याच्यात त्याला घेवड्याची भाजी तरी ऑफर केलीस. आम्ही काहीच घडलं नाही असं बेअरिंग घेऊन तो पिझ्झा फस्त केला होता, आणि ह्या परफॉर्मन्सच्या निमित्ताने मला तो किस्सा आठवला. खूप मस्त आला परफॉर्मन्स, मजा आली. सिद्धार्थ, हे बघ प्राजक्ता, जेव्हा जेव्हा समीर विशाखाचं स्किट असतं आणि जेव्हा जेव्हा मी इथे असतो तर त्यांचं स्किट झाल्यावर हे माझ्याकडून आपसूक होतं आणि आत्ताही होतं इथे. क्या बात आहे यार. काहीतरी सई म्हणते ना, सुसाट झाला परफॉर्मन्स. तर खऱ्या अर्थाने सुसाट झाला परफॉर्मन्स, पण तूच लिहिलं होतं हे स्किट, त्यामुळे तुला माहिती आहे तू तुझ्या पद्धतीने कसा खेळतोस. आणि बने खऱ्या अर्थाने तू जबजब आता आहे तब तब दिन बने. तुला माहिती असते की आपला काहीतरी वेटर असेल किंवा छोटं असेल किंवा मोठं असेल, आपण जर आपली छाप पाडावी आणि ती तुझी छाप पाडलीस आज. विशाखा कमाल कमाल बेरिंग होतं ते. मला हसवाफसवीमधल्या दिलीप काकांच्या त्या नाना पुंजेची आठवण झाली. तर तू ती नानी पुंजे आम्हाला इथे दिसली. उत्तम झाला यार, सुपर आउटस्टँडिंग, मजा आली. क्या बात आहे मंडळी. आजवर आपल्याकडे विनोदवीरांच्या अनेक जोड्या झाल्या, परंतु हास्यजत्रात निर्माण झाली आहे कॉमेडीची अद्भुत तिकडी. आज पुन्हा एकदा आपली तिकडंबाजी दाखवायला येत आहेत. डायलॉगचा अनोखा रिदम, अरुण कदम, मॅड विनोदाचा डॅडी आपला आवडता पॅडी, आणि खानदेशचा सपूत श्याम राजपूत. हॅलो, हा बोल रे. अरे काय नाही रे, पिक्चर बघायला आलोय, मराठी पिक्चर. सिद्धार्थ जाधव आहे. हा अरे नाही नाही, जबरदस्त सस्पेन्स थ्रिलर पिक्चर आहे. अरे नाही ना रे, फिल्मचा सस्पेन्स आल्या आल्या नाही पडणार तो. अरे ते काय स्किट आहे का, ते काढताना रे त्याला. अरे बाबा ए, चुपेट ना, बडबड कर रहा है. दांगडो होतो इथे थिएटर मध्ये, नंतर बोलतो पिक्चर 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 चालू होईल. हा दांगडो. अरे बाप, अरे बाप रे. आम्ही शोधू आमची आमची पट्टा. अरे न्या, तुला आत्ताच सांगून ठेवतोय. काय? मी आहे ना विंडो सीट पकडणार आहे, पहिले सांगतो. हा पॅड्या तुझं नेहमीच असतं, तू कायम विंडो सीट जवळ बसतो. आज मी बसणार. अरे पण मागच्या वेळेस मी तुला टिंग टिंग घंटी वाजवायची संधी दिली होती. मग काय झालं, तू ते माझ्या उसाच्या रसामधलं तू बर्फ घेतलास का? नाही नीट आठ, उसाचा रसातला बर्फ मी घेतला, पण मी तो अर्धा बर्फ चोखून तुला परत दिला होता. अरे कुठं बर्फ तू अर्धा दिलास, बर्फ चोकलास नी कवळी मला दिली. हो आजोबा. अरे काय बोलताय, इथे कुठे विंडो सीट आहे? हो ही बस नाही, हा सिनेमा हॉल आहे ना, बघा ना. ते जरा वयोमानामुळे ना जरा विसरायला होत. तुम्ही शाळेतली मुलं असता ना तेव्हा तरी कुठे लक्षात राहतो. काय करताय तुम्ही? अरे बाप, सॉरी सॉरी. हा जरा वयोमानाप्रमाणे जरास नाही, हे खूप जास्त होत. अरे वासाड्या मला घे ना तू. अहो आजोबा काय करताय? काय नाही रे, सध्या घरीच असतो, रिटायर्ड झालो, पोस्टच कामाला होतो. अहो सध्या काय करताय ते विचारत नाही मी, गप्पा मारत नाही. अहो
हे काय करता माझ्या मांडीवर बसले ना हो तुम्ही. अरे सॉरी सॉरी सॉरी, ते काय झालं वयानुसार थोडस असं होत, जरा समजून घे. अरे काय गोडा काय चालवताय तुम्ही. अरे हे फार जास्त झालंय, अहो काय करताय तुम्ही. थांब, मी 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 मदत करतो. मी पाय उचलतो. पाय माझा हात जरा पाय जरा. अरे बापरे, अरे बापरे, क्रॅम्प आला. अरे बापरे, अरे अरे माझ्या पायानं तो. खरं बाप, तेच म्हणलं आरलाला तू कुठनं तिसरा पाय आला मध्ये. अरे हे झोपले, झोपले. आजोबा, हो आजोबा, हो आजोबा. अहो काय करताय. काय नाही रे, सध्या घरीच असतो, रिटायर झालो. पोस्टात कामाला होत नाही. अरे परत परत तेच तेच का बोलताय हो तुम्ही. तुम्ही तुम्ही इथे येऊन बटले ना. उतरा ना. ए माझा माझा हा जरा. राजना मला सांग, तुझा सीट नंबर काय आहे. एक एक मिनिट. हा हा, बो चार. काय काय बो चार. अजून तुमचं तिकीट बघू. अहो हे B04 आहे ना. नाही बोलता का तुम्ही. आणि हे B04 हे इकडे आहे ना. ठीक आहे, आले एवढे कष्ट करून तुम्ही तिकडे काय आला गेले. वयोमानामुळे थोडस असं होत. बरं ठीक आहे, पहिले मी जातो. हा एक मिनिट. फ्लेक्सिबल आहे अजिबात. एकदम फ्लेक्सिबल. अरे अरे परत झोपले. अजिबा अहो काय करताय. काय नाही, घरीच असतो, रिटायर्ड झालो, कामाला होतो. इकडे खाली ढकलून देईन बरं. काय वय बी काही बघणार नाही मी तुमच्या. सारखा सारखा तोच पंच मारून राहिले का. नाही आता तुम्ही तोच तोच प्रश्न मला विचारला तर मी तेच बोललो. माझ्या कुल्लू आहे ना रे तू. पण काय चालू आहे, माझ्या टांगड्या गेले नाही. वा वा, आज पिक्चर बघायला मजा येणार. येतो हो नाही तारा. आज आहे ना, म्हणजे हे के अंगल आलं रे आलं की शिट्टी वाजवी. अरे म्हणजे काय, हे के अंगल यांची एंट्री म्हणजे आग नुसती. आजोबा आजोबा, हे के अंगल नाही एके अंगल का असं नाव आहे त्यांचं. आणि काय ना, कुठल्या पिक्चर मध्ये एके अंगल यांची आग एंट्री होती हो. काही बी आपलं या पिक्चर मध्ये एके अंगल नाही आहेत. या पिक्चर मध्ये एके अंगल नाही आहेत. नाही आहे ना. अरे काय, अरे काय मज्जाच नाही. अरे 22 वेळा शोले पिक्चर बघितलं त्यांच्यामुळं. अरे काय बोलले होते. हम जहां खड़े होते हैं वहां से लाइन शुरू होती है. आजोबा नका ना अभिनयाच्या एवढ्या चिडकांड्या मारू. फक्त एके अंगल यांच्यासाठी 22 वेळा शोले बघितला हेच बोलते वेगळं वाटतं बघा. आणि बघितला तर बघितला, त्यांचा फेमस डायलॉग तुम्हाला पाठ नाही का हो. अरे वसरे, आमचा फेमस डायलॉग आमच्या लक्षात. नाही नाही, पण या पिक्चर मध्ये एके अंगल नाही आहेत. अरे पण या पिक्चर मध्ये एके अंगल का नाही. हा पिक्चर सिद्धार्थ जाधवचा आहे ना. सिद्धार्थ जाधवच्या पिक्चर मध्ये एके अंगल कसे असतील. सिद्धार्थ जाधवच्या पिक्चर मध्ये इंटरवल मध्ये पण सन्नाटा नसतो. एके अंगल कुठून असतील. जाऊ दे, एक अंगल नसेल या पिक्चर मध्ये तर आपला आपला पिक्चर बघूया. आपला शोले परत बघूया. हेडफोन कुठे आहे रे. पुढे आहे हे 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 हे. हल्ली कानाचं सेन्सेशन. ओ आजोबा आजोबा, तुम्हाला मोबाईल मध्येच पिक्चर बघायचा होता. ते सिनेमा हॉल मध्ये काय अलतर पडले तुम्ही. आम्ही इकडे सिनेमा हॉल मध्ये येऊन इकडचा पिक्चर बघू, इकडचा पिक्चर बघू, नाहीतर आणखीन काय पण करू. तुझ्या बापाचा थिएटर आहे काय. आजोबा बापावर जाऊ नका बर का. तुमच्या वयामुळे मी तरण्याचं काम झालं. तुमच्यामुळे ना तो बोलतोय बर का मला. पिक्चर बघू द्या ना, गुच्चू पिक्चर बघा ना तुम्ही. पण
काय हसतायत ते पण. अरे टांगे वाली आली, टांगे वाली आली. वा 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 अरण्या, अरण्या आता मौसी येणार, मौसी. मौसी भाऊ तुला सांगतो, अख्खा पिक्चर आहे ना या मौसीने खाऊन टाकलेला. अरे मौसी ना माझ्या मनात भरले रे मौसी. आणि राम, अरे हा वसरा रामलीला. रामलाल रे रामलाल. रामलाल अजून कसा नाही आला रे. सगळे पिक्चर मधले म्हणजे मेन रोल करणारे सगळे हिरो टाइमवर कोण येतच नाही रे. सगळे एंट्र्या चुकतात. आजोबा हे काय गप्पा चालू आहे तुमच्या? तो रामलाल काय तुमच्या गावचा आहे का? अरे गुच्चू पिक्चर बघा, मला पण बघू द्या ना. हो तुझं काम कर, आम्ही आमचं काम करतो. आम्हाला नको शिकावं. तुमच्या वयामुळे नीट बोलतोय बरं का मी? तुम्ही नीट बोला हा, मी आधीच सांगतोय. बाईना बाट तोडा रे, चुप बसणार रे. वो बोल रे बिच्चू बेटा. बर झालं, छान झालं, तरण्याचं काम झालं. तुमच्यामुळे बोलतोय तो. मुर्गी बाजूला तर मस्ती आली आहे त्याला. टिक टिक टिक. अरण्या काय रे, एक कसे लागत असतील रे ते पुक्कन. अरे प्याड्या मला तरी काय माहित, आपली आवरी गरिबी. त्या सँडविच वाल्याने ब्रेडचा कडा फेकून दिलेला असतो ना, तो आपण लहानपणापासून खात मोठं झालो ना रे. कस कळणार मला हा पुपकन? अबे ढक्कन. पुपकन नाही, पॉपकन असतं ते. आजोबा नका एवढी ओव्हर ऍक्टिंग करू. सिनेमाचे तिकीट काढायला पैसे आहेत तुमच्याकडे, अरे ब्रेडचा कडा खातात तुम्ही. अरे पाहिजे असेल तर सरड मांगा ना. गुच्चूप खान, मला गुच्चूप पिक्चर बघू. अरे अरे काय मस्त पॉपकॉर्न छान दिसते. अरे हे तर काय येत नाही आता माझा मग. माझं बघ केवढं जवळ पडलं. बिचारे मी आता डायरेक्ट स्क्रीन वरच मारतो बघ. आता मी स्क्रीनला भोकत पाडतो. ठीक आहे. पॉपकॉर्न कोण फेक काय काय मैं नहीं, ये है. तुमच्यामुळे लोक मला बोलतायत ना. बलते बलते चगेले बा तुम्ही. तू पिक्चर बघा ना. अरे गुच्चू पठाण पिक्चर बघू द्या ना. अरे पण आवरा मोठा विलन आहे इकडे वसर, हातान बंदूक घेऊन तो मारत काय नाही. अरे माझा सिद्धार्थ जाधव हिरो आहे ना, तो असा त्याला असा रपटा देईल बघ. मार लात, एक लात मार, मार घाल. विलन आहे तो विलन, हिरो लाचा पचकन काना खाली. माझा हिरो आहे ना सिद्धार्थ जाधव, असे फाईट देईल ना चड्डीत. तुम्हाला माझ्या हिरो बद्दल बोलू नको. अरे ओ आजोबा काय करताय? काय नाही, घरी रिटायर आहे ना वसर, पोस्टच कामाला होतो. बायना हा पिक्चर पण तुम्हीच बघा ना, हे धंदे पण तुम्हीच करा. चाललो मी. कुठे जाणार घरी तडपडणार रे, काय करणार रे आडी रे. तुले काय मस्ती होणी रे, पोरगी बाजून शेता मध्ये शायनिंग मारा ना. वा 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 वा. सिनेमाचं माहिती नाही पण हा परफॉर्मन्स मात्र ब्लॉकबस्टर होता. अफलातून. सिद्धू मला दोन वेळा उभं राहायला आवडेल. एक तर आधी पॅडी अरुण सर आणि श्यामसाठी मी उभं राहतो, आणि
दुसरं महत्त्वाचं म्हणजे खरंच जे मला खूप आवडलं ते म्हणजे एकतर जो सेटअप लावलाय थिएटरचा ते आर्ट डिपार्टमेंटची सगळी लोक आणि आमिर आणि आपली सगळी टीम की जो फिल्मचा एक साऊंड माहोल दिला ना क्या बात आहे म्हणजे ह्या मंचावरून असे काय व्हिज्युअल्स दिसतात ज्याला गेले 8 महिने आपण मुकलोय खरंच यार असं असं सोफा कम थिएटर आणि तो माहोल आणि विराज जिथे तो फक्त उद्या जाके बघतो हा फील पॉपकॉर्न येऊन देणं वगैरे हे जे क्रिएट केलं ना त्या क्रिएशनसाठी खरंच मी मनापासून टाळावत होतो की बरं वाटलं यार त्यात आता माझाच पिक्चर बघतोय त्यामुळे आनंद आहे आणि कमाल म्हणजे मुकेशचं विशेष कौतुक एकतर खऱ्या अर्थाने तुझीच भाषा तुझ्या भाषेत कोणतरी भांडणारं तुला भेटलं आणि ते बघताना मला खूप गंमत वाटली दत्तू आणि नेहा पण कमाल होते एकंदर माहोल खूप चांगला होता सुपर थँक्यू ऑल द बेस्ट गाईज ऑल द बेस्ट Thank you.